अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्या भागांचा सर्वे करा, पंचनामे करा, त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नागपूर ग्रामीणमधील मौजा, पांझरी लोधी व वारंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी कृषी मंत्र्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर ग्रामीणमधील मौजा, पांझरी लोधी व वारंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमल किशोर फुटाने, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, नायब तहसीलदार सचिन शिंदे, नियोजन मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पांझरी लोधी येथील शेतकरी प्रशांत मारुती ठाकूर यांचा कापूस शेतीची पाहणी केली. शेतात 8 ते 10 दिवस पाणी साठल्याने तेथील पीक पूर्णतः करपून गेले आहे. तेथे पुनर्शेतीच करावी लागणार आहे. त्यासोबत वारंगाचे सरपंच राजेश भोयर यांच्या शेतात पाणी शिरल्याने त्यांचेही पीक नष्ट झाले आहे. तलाठी, कृषी सहायकांनी योग्य सर्वे व पंचनामे करावेत. प्रत्यक्ष तपासणी सोबतच त्या भागाची व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी सह यथोचित प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. या कामात कुठलीही हयगय होता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली. विकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.